मित्रांनो, जर तुमच्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की जगामध्ये सर्वात महाग काय, तर त्याचं उत्तर आहे ज्ञान. खरं आहे मित्रांनो, जगामध्ये ज्ञानाला जितकं महत्त्व आहे तितकं कशालाच नाही. ज्ञानाची किंमत पैशामध्ये करणं केवळ अशक्यच आहे. नमस्कार, मी विजय सुतार नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन गोष्ट. एक 20 वर्षाचा तरुण होता व त्याने विचार केला की आता आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण परदेशात जावं आणि खूप सारा पैसा मिळवावा म्हणजे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. ठरल्याप्रमाणे त्या तरुणानं मनामध्ये विचार केला आणि आपल्या गर्भवती पत्नीला आपल्या वडिलांच्याकडे सोडून तो परदेशामध्ये पैसे मिळवण्यासाठी निघून गेला. परदेशामध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली, पण त्या नोकरीमुळं त्याला काही त्या परदेशातून गावी परत येता येणार. त्यानं भरपूर पैसा मिळवला. प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला तो आवश्यकतेनुसार सर्व पैसा घरी आपल्या मायदेशी पाठवून देत होता. अशी बरीच वर्ष निघून गेली. वयाची 40 गाठल्यानंतर 20-21 वर्षांचा कालावधी परदेशामध्ये काढल्यानंतर त्या तरुणानं विचार केला की आता बास, मी भरपूर धन मिळवलं आहे, आता मला माझ्या मायदेशी माझ्या घरी परतणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्या तरुणानं आपली तिथली नोकरी बंद केली आणि तो आपल्या मायदेशी परतण्यासाठी निघाला. जेव्हा तो परतीच्या मार्गावरती होता तेव्हा जहाजामध्ये त्याला एक व्यक्ती दिसला की तो व्यक्ती बोलत होता की हा देश खूप वाईट आहे, या देशामध्ये ज्ञानाला काही महत्त्वच नाही, यातील लोक खूप चेंगट आहेत. व हे सर्व बोलणं ऐकून त्या तरुणाला अतिशय वाईट वाटलं, कारण तो देश त्याची कर्मभूमी होता. त्याला वाटलं की या देशामध्ये मी 20-21 वर्ष काढलेले आहेत आणि या देशाला असं कोणी नावं ठेवणं योग्य नाही. त्या तरुणानं न राहून त्या गृहस्थाची भेट घेतली व त्याला विचारलं की बाबा रे काय झालं असं, तू का नेमकं या देशाला इतकं वाईट म्हणत आहेस. ते सांगितलं तर गृहस्थान सांगितलं की मी या देशामध्ये ज्ञानाची सूत्र विकायला आलेलो होतो आणि ही ज्ञानाची सूत्र येथील कोणीही घेत नाही. येथील लोक खूप गरीब आहेत, खूप दरिद्र आहेत, यांना ज्ञानाची किंमतच नाही, ते घेऊ शकत नाही. तरुणानं सांगितलं की ही माझी कर्मभूमी आहे आणि याचा मान राखण्यासाठी मला ही ज्ञानसूत्र खरेदी करणं गरजेचं आहे. तरुणानं ती ज्ञानसूत्र घेण्याची सहमती दर्शवली व त्या गृहस्थाला विचारलं की या तुझ्या ज्ञानाच्या सूत्रांची अशी नेमकी किंमत किती आहे. त्यावेळी तो गृहस्थ म्हणला की एका सूत्राची किंमत 500 मोहरा. तरुणाला हा सौदा खूप महाग वाटला, तरीही त्यानं कर्मभूमीची लाज राखण्यासाठी ते सूत्र विकत घेण्याचं ठरवलं. तरुणानं 500 मोहरा दिल्या आणि त्या क्षणी त्या गृहस्थानं त्याला एक सूत्र सांगितलं की कोणतंही काम करत असताना 10 मिनिटं थांबणं खूप गरजेचं आहे, 10 मिनिटं विचार करणं खूप गरजेचं आहे. त्या तरुणानं ते सूत्र आपल्या वहीमध्ये लिहून घेतलं आणि तरुण मायदेशी परत आला. मायदेशी परत आल्यानंतर तो त्यानं पूर्वकल्पना कुणालाही दिली नव्हती की मी घरी येणार आहे, त्याला सरप्राईज द्यायचं होतं. तो घरी आल्यावर समोर वॉचमन होता, त्यानं वॉचमनला शांत राहण्याची आज्ञा दिली व तो गुपचूप आपल्या घरामध्ये निघून गेला. घरामध्ये गेल्यावर त्यानं ठरवलं की 20 वर्षानंतर आपण पत्नीला भेटतोय तर आपण त्याला तिला खूप मोठं सरप्राईज देऊया व तो डायरेक्ट आपल्या बेडरूममध्ये गेला. त्यानं पाहिलं तर त्याची पत्नी ज्या ठिकाणी झोपलेली आहे त्याच ठिकाणी एक दुसरा तरुण तिच्या बाजूला झोपलेला आहे. या तरुणाला आपल्या पत्नीचं हे कृत्य पाहून खूप राग आला. त्यानं ठरवलं की मी आयुष्यभर हिच्यासाठी राब राब राबलो आणि ही या ठिकाणी काय करते असं. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्या क्षणी त्या तरुणानं भिंतीवरची तलवार काढली आणि वार करण्यासाठी तलवार उचलली. त्या क्षणी त्या तरुणाला त्या गृहस्थानं दिलेलं ते ज्ञानाचं सूत्र आठवलं व त्यानं विचार केला की 10 मिनिटं विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि याच विचारामध्ये त्याच्या तलवारीचा हात मागे गेला आणि मागे भिंतीवरती अडकवलेल्या त्या फळीवरील पातेल्याला लागला आणि ते पातेलं खाली पडलं. त्या आवाजासरशी ती त्याची पत्नी झोपेतून जागी झाली व तिनं समोर पाहिलं तर आपला पती. तिला खूप आश्चर्य वाटलं, ती आनंदामध्ये उठून आपल्या पतीला मिठी तिनं मारली आणि विचारलं की तुम्ही असं गुपचूप आलात, काही कल्पनाही दिली नाहीत, मला खूप आनंद झाला आहे. तरीही त्या तरुणाच्या मनामध्ये
तो तरुण कोण, तिथं झोपलेला तरुण कोण, हाच प्रश्न सारखा सारखा येत होता. त्या तरुणानं आपल्या पत्नीला विचारलं, अगं हे सगळं खरं आहे पण हा कोण. त्यावेळी त्या पत्नीनं त्या झोपलेल्या व्यक्तीला जाग केलं आणि त्या तरुणाच्या पाया पडायला सांगितलं. ज्या क्षणी तो झोपलेला व्यक्ती पाया पडण्यासाठी वाकला, त्या क्षणी त्याच्या डोक्याला घातलेला टोप खाली पडला आणि त्यातून लांब, खूपच लांब अशी केसे बाहेर आली. तरुणाला काही कळे ना की हा व्यक्ती तर तरुण म्हणून मी त्याकडे बघत होतो आणि ही स्त्री कशी काय निघाली. आणि त्या व्यक्तीनं आपल्या पत्नीला प्रश्न विचारला की हे असं का. त्याचवेळी त्या पत्नीनं सांगितलं की ही तुमची 21 वर्षाची मुलगी आहे आणि आयुष्यभर हिला कोणी बिन बापाची मुलगी म्हणून हिच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहू नये, हिला तिच्या मानसन्मानाला काही धोका पोचू नये, यामुळं मी हिला लहानपणापासून मुलगा म्हणून वाढवलेला आहे. आणि कुणालाही माहिती नाही की हा मुलगी, ही मुलगी नसून मुलगा आहे, मुलगा नसून मुलगी आहेत. तरुणाला त्या ज्ञानाच्या सूत्राचं महत्व पटलं. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला जीवनामध्ये अनेक जण सल्ले देणारे असतात. ते सल्ले आपल्याला फुकटचे आणि बिनकामाचे काही वेळा वाटतात, पण त्या सल्ल्यांची योग्य वेळी झालेली मदत ही आपल्याला त्या सल्ल्यांचं मूल्य समजून देते. म्हणून सल्ले कधीही फुकटचे मानू नका, तर त्यांचं महत्त्व जाणं, ज्ञानाची किंमत कुठल्याच तराजूमध्ये करणं शक्य नाही. तेव्हा लक्षात ठेवा, संघर्ष करत राहा आणि तुमचा आजचा जो संघर्ष आहे ना, तोच तुमची उद्याची ओळख निर्माण करेल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.